नमस्कार, मी संकल्प चोगले, मी प्रोफेशनली प्रोडक्शन कोऑर्डिनेटर आहे. आज मी तुम्हाला ब्रेडचे गुलाबजाम दाखवणार आहे, तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया. मी ते दूध घेतलंय, ब्रेडच्या कडा मी कापून घेतलंय, बदाम गार्निशिंगसाठी, लवंग आणि वेलची पाकासाठी, साखर, थोडासा बेकिंग सोडा आणि तेल फ्राय करण्यासाठी. बनवायला स्टार्ट करूया. पहिला मी ब्रेड घेतो. ब्रेड आपण एका मोठ्या टोपात सगळे ब्रेड एकत्र घेऊया. मी आता दूध घेतलंय. दूध आपण हे ब्रेडमध्ये ते थोडं टाकून आपल्याला त्याचं डॉसारखं पिठासारखं ते बनवायचं आहे. त्यासाठी आपण दूध थोडं त्याच्यात टाकूया. आणि ते मिक्स करायचे सगळे असे एकत्र, म्हणजे ते एकजीव झालं पाहिजे प्रॉपर. सगळं पिठासारखं आपल्याला ते त्याचं बनलं पाहिजे ते प्रॉपर. थोडं दूध टाकत राहायचं. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं ते ब्रेड सगळे. थोडं आता असं बनत चाललंय पिठासारखं. प्रॉपर करून घ्यायचं ते प्रॉपर पिठ वाटलं झालं पाहिजे, तर त्याचे गोळे झाले पाहिजे. तर थोडस आपण त्याच्यात बेकिंग सोडा टाकतो. प्रॉपर मिक्स कर. सो हा असा गोळा तसा पिठासारखा रेडी करायचा. आणि आता आपण तो 10 मिनिटं ते पीठ रेस्ट करायसाठी ठेवूया. 10 मिनिटं आता बनवायला. आता आपण पाक बनवायला घेऊया. पाकासाठी आपल्याला आता ही साखर मी 1 वाटी घेतली आहे. 1 वाटी साखर तुम्ही घेतलीत तर त्याच्या 1.5 पट पाणी साखर घेतात. ही मी 1 वाटी साखर घेतली. पाणी टाकूया आपण त्याच्या 1.5 पट पाणी. आपण मीडियम फ्लेम वरती साखर वितळली पाहिजे. मीडियम फ्लेम ठेवायची आणि हलवत राहायचं म्हणजे ती साखर वितळेल लवकर. आता पाकाला उकळी आली आहे, तर आपण लवंग आणि वेलची आता त्याच्यात टाकूया. आणि आता आपण गोळे बनवायला घेऊया. आपले हे पीठ रेडी आहे. 10 मिनिटं जे आपण रेस्ट करायला ठेवलेलं ते त्याचे आपण आता गोळे बनवून घेऊया. आणि तेल गरम करायला आता गोळे बनवायला घेऊ साईडला. साईड
हातावर मीडियम साईजचे बनवायचे, जास्त मोठे बनवायचे, कारण काय पाकात टाकल्यावर ते थोडेसे फुलतात. प्रॉपर हा असा गोळा आपल्याला गळून घ्यायचा, हा असा प्रॉपर त्याला फिनिशिंग असं आलं पाहिजे. आता हे गोळे बनवून रेडी आहेत माझे. मी अख्खं एक पॅकेट घेतलेलं, त्याचे माझे आता आहे 20 झाले त्याचे. आता आपण ते फ्राय करायला घेऊ. मी आता हे सोडतोय. जास्त एका वेळेला टाकायचे नाही, चार चार पाच. याचे आता हळूहळू ब्राऊन व्हायला लागतंय. ते थोडे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आता त्याला ब्राऊन रंग येतोय, थोडे पलटायचे. दोन्ही बाजूनी ब्राऊन झाले का मग ते काढायचे, अजून थोडे होऊ दे. थोडा वेळ त्यांना स्टेबल ठेवायचं. हे असे ब्राऊन झाले का, आपण आता हे प्रॉपर ब्राऊन झाले, आपण ते काढून घेऊया. आता आता हे बाकीचे पण आपले मी आता टाकले, तसेच तळून घ्यायचे, ब्राऊन करून घ्यायचे दोन सगळ्या साईडनी. एका साईडला आपला पाक पण आता ऑलमोस्ट होत आलाय, थोडा वेळ उकळून द्यायचा. हे आता आपले सगळे असे तळून झालेले आहेत, चांगला त्याला ब्राऊन रंग पण आलाय, आणि आपला पाक पण आता ऑलमोस्ट रेडी होत आलाय, त्याला चांगली उकळी आलेली आहे. तर आता मी थोडस त्याच्यात केसर टाकतो, हे चांगला स्मेल येईल त्याला थोडस. हे केसर टाकलेलं आहे थोडं मी पाकात. आता आपण गॅस थोडासा स्लो करूया मीडियम. मीडियम केलाय मी आता एक त्याच्यात मी आता हे गुलाबजाम सोडतो. एक सोडायचे आहेत आपण एका वेळेला, म्हणजे ते प्रॉपर जातात त्याच्यात. आता मी असे सगळे सोडलेले आहे. हे सोडल्यावर आपण ते 5 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेणार आहे, म्हणजे पाक त्याच्यात ते सोक करून घेतील प्रॉपर आतमध्ये. मी आता 5 मिनिटं मिडियम फ्लेमवर त्याला शिजायला ठेवतो. आता आपण झाकण काढून बघूया. हे झालेले आहेत आता प्रॉपर आपले, एक उखळी काढून घेतलेली आपण. हे झालेले आहे प्रॉपर. आता आपण त्यांना सर्व करूया. आपण त्याच्यावर थोडस असं
बदाम लावूया म्हणजे आपण गार्निशिंग साठी घेतलं आहे. हे आपले रेडी झाले आहेत ब्रेड गुलाबजाम. थँक्यू.